ठळक बातम्यांचे प्रायोजक श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर विश्व पंढरी समोर मंगळवार पेठ कोल्हापूर। मेघोली दुर्घटनेतील नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासह दुर्घटनेला कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करू, पालकमंत्री सतेश पाटील यांची ग्वाही। राज्य सरकारने पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 1,00,000 रुपये द्यावेत, आपचे प्रदेशाध्यक्ष रंगा राजचुरेंची मागणी। वादळानंतर गुजरातला 4 दिवसात मदत मिळत असेल तर महाराष्ट्र देशाबाहेर आहे का? माजी खासदार राजू शेट्टींचा केंद्र सरकारला सवाल। फुलेवाडी परिसरातील घरफोडीचा करवीर पोलिसांकडून 24 तासात छडा, फिर्यादीचा नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मुलाने चोरी केल्याचं निष्पन्न। आणि कोल्हापूर जिल्ह्यात 119 नवे कोरोना बाधित, 131 जणांना मिळाला डिस्चार्ज।